अशा पद्धतीनेच आपल्याला बनवायची आहे लसणाची शेव, खूप सुंदर आणि खुसखुशीत अशी। ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी लसणाची शेव बनवणार आहे। ती लसणाची शेव खूप टेस्टी आणि सुंदर अशी लागणार आहे। तुम्ही नक्की करून बघा। मी केलेल्या पद्धतीने जर केली तर खूप टेस्टी आणि सुंदर लागणार आहे। आणि शेवटपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी यामध्ये एक अशी जिन्नस घातलेला आहे। आणि ते पदार्थ घातल्यानंतर आपली शेव ही एकदम सुंदर आणि खुसखुशीत शेवटपर्यंत लागणार आहे। आणि माझी आजी खूप सुंदर बनवायची। ती तर पूर्वी पाट्यावर आपला लसूण असा टेचून पूर्ण त्यामध्ये पाणी घालून वस्त्रगाळ करायची आणि ते वस्त्रगाळ केलेलं पाणी आपल्याला बेसन पिठामध्ये घालायचं आहे। तर चला त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे लसणाची शेव। तर चला बनवूया आता आपण लसणाची शेव। बनवण्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। विकतचं घेतलं तरीही चालेल, पण मी इथे घरचंच पीठ घेतलेलं आहे। आपलं डाळ दळून आणलेलं, एकदम बारीक अशी डाळ दळून आणल्यानंतर चाळून घ्यायचं आहे हे सर्व पीठ। व यामध्ये एक जिन्नस घालणार असं म्हटलं होतं तर यामध्ये मी कॉर्नफ्लावर घातलेलं आहे, किंवा आपल्याला तांदळाचं पीठ असेल तर तीही चालेल। आपल्याला तांदळाचं पीठ घातलं तरी। आणि आता मुख्य म्हणजे आपल्याला लसूण घ्यायचं आहे। लसूण एका किलोच्या बेसन पिठासाठी मी इथे लसूण पावशर घेतलेला आहे। जास्त घेतला आहे तरीही चालेल। आता हा लसूण आपण निवडलेला वाटायचा आहे, बारीक याचं वाटण करायचं आहे मिक्सरमधून। या पद्धतीनेच आपल्याला बारीक असं वाटण करायचं आहे आणि पाणी घालूनच असं छान बारीक करायचं आहे एकदम। अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आता वस्त्रगाळ कोण करत नाही आणि वस्त्रगाळ केलं तरीही चालेल। इथे मी एक वाडगं घेतलेलं आहे व वाडग्यावर आपल्याला अशी चाळण घ्यायची आहे, बारीक अशी नाजूक चाळण घ्यायची आहे। आणि यातनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे लसणाचं पाणी सर्व। अशा पद्धतीनेच घ्यायचं आहे, म्हणजे ह्या लसणाचा सर्व अर्क ह्या पाण्यामध्ये येतो। आणि असं थोडं थोडं घालून चमच्याच्या साह्याने चाळणीतनं असं हलवायचं आहे, खाली इतकं छान असा अर्क येतो लसणाचा। आता आपल्याला या बेसन पिठामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे 2 ते 3 चमचे। आपले पोह्याचे 2 ते 3 चमचे असे घालायचे आहेत कडकडीत मोहन। खूप सुंदर अशी शेव याची तयार होते, मऊ आणि खुसखुशीत। आणि यानंतर आपल्याला हे सर्व हाताने असं मिक्स करायचं आहे। पूर्ण असं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत। जास्त काही घालायचे नाही, आपले लाल तिखट घालायचं आहे, कारण की आपण मुख्य म्हणजे लसणाचीच करत आहे शेव। आणि यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि भरपूर लसूण असा घातल्यामुळे याला खूप छान चव येते। यामुळे असे एवढेच दोनच आपल्याला पदार्थ घालायचे आहेत, मीठ आणि मिरची। यानंतर आपलं हे लसणाचं पाणी आहे हे घालायचं आहे यामध्ये थोडं थोडं करून। आणि आपलं छान असं मळायचं आहे पीठ। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ असं थोडं थोडं पाणी घालून त्याच पाण्यामध्ये आपल्याला मळायचं आहे। लसणाचा पूर्ण अर्क या पिठामध्ये आला पाहिजे, म्हणून आपल्याला लसणाचं पाणी हे अर्क अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे भिजवायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे। अगदी घट्ट केलं तर आपल्याला त्रास होतो आहे प्रेस करण्यासाठी। या प्रकारे आपल्याला करायचं आहे। हे पीठ सर्व तयार झालेलं आहे, घट आलेली नाही किंवा शेवग्यामध्ये आपल्याला शेवचा शेवगा घेतलेला आहे। हे मशीनला जाळी अशी बारीक घालायची आहे, साच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला, बारीक या साच्यामध्ये भरायचं आहे, बसवलेली आहे। आणि या साच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ घालायचं आहे। आणि तेलामध्ये घालताना या साच्याने खूप इझी आणि लवकर होते शेव छान अशी। तर आता आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे, तेल चांगलं तापलेलं आहे। आणि या झाऱ्याच्या साह्याने आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे शेव खूप छान अशी गोल पडते। पाहू शकताय किती छान अशी शेव अशी घालत आहे मी। आणि हा फेरा असा मारायचा आहे, दोनच वेढे मारायचे आहे। यानंतर आपल्याला शेव ही चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे। खूपच छान अशी बारीक शेव झालेली आहे तयार आपली लसणाची। आणि आता आपल्याला पलटी करायची आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला थोडीशी चांगली पसून द्यायची आहे, तेलामध्ये तळून द्यायची आहे। लगेच लगेच काढायची नाही आहे, छान अशी खरपूस होऊन द्यायची आहे आपल्याला ही शेव। आणि पाहू शकता एकदम छान अशी खुसखुशीत आपली शेव झालेली आहे लसणाची तयार। अशीच सर्व आपल्याला शेव तळून घ्यायची आहे। या पद्धतीनेच झालेली आहे आपली लसणाची शेव रेडी।
खूप सुंदर आणि खुसखुशीत असा दिवाळीचा हा पदार्थ खूपच आवडतो सर्वांना। आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मी केलेल्या पद्धतीने जर केली तर शेव नक्की अशीच होणार। लसणाची शेव आपली रेडी झालेली आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।